ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. गुहागर व शृंगार तळीतून शिवरथ यात्रेमध्ये शेकडो शिवप्रेमी सहभागी. गोपाळगड किल्ल्यावर फडकवला भगवा ध्वज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा ठेवा जतन करणाऱ्या शिवतेज फाउंडेशन गुहागर व तमाम गुहागर तालुका वासीय शिवप्रेमी यांच्या वतीने सोमवारी शिवजयंती उत्सवानिमित्त भव्य शिवपादुकांच्या रथाचे आयोजन करण्यात आलं होतं. यानिमित्त सकाळी शृंगार तळी व गुहागर येथून शिवरथ यात्रा काढण्यात आली. या शिवरथ यात्रेमध्ये शेकडो तालुक्यातील नागरिक शिवप्रेमी व शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. शृंगारतळी चाणवळे फाटा येथून मोठ्या दिमाकात असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुकांची पालखीतून शिवरथ यात्रा काढण्यात आली. तसेच गुहागर मधून शिवाजी चौक येथूनही सकाळी शिवरथ यात्रा काढण्यात आली. गुहागर बसस्थानक येथे मळण येथील शिवकालीन साहसी खेळाच्या कसरती सादर करण्यात आल्या. शिवाय कीर्तनवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर मंडळाकडून वारकरी परंपरा म्हणून रिंगण घातले गेले. शृंगारतळी येथील रथयात्रेमध्ये चिखली मांडवलकरवाडी येथील विद्यार्थ्यांचे झांज पथक देखावा तर इंग्लिश मीडियम स्कूल जानवळे येथील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केलं. तसेच मोटरसायकल रॅली यामुळे मिरवणुकीची शोभा अधिकच वाढली. शृंगारतळी बाजारपेठमध्ये गुहागर तालुका मुस्लिम समाजाच्या वतीनं सरबत पाणी व खाऊ वाटप करण्यात आला. शृंगारतळी बाजारपेठमधून निघालेली शिवरथ यात्रा पालपेणे पवार साखरी रानवी मार्गे अंजनवेल गोपाळगड येथे आणण्यात आली. गुहागर येथून निघालेली शिवरथ यात्रा गुहागर बाजारपेठ मार्गे श्रीदेव प्याडेश्वर मंदिर ग्रामदैवता श्री व्याघ्रांबरी मंदिरातून तेथून वरचापाट येथील श्री दुर्गादेवी मंदिरात आगमन झालं. या ठिकाणी शिवरायांच्या पुतळ्याचे ब्रह्मवृंदांच्या जयघोषात पूजन व जगदंबेची भेट झाली. यावेळी गुहागर बाजारपेठ व वरचापाट मोहल्ला बाग या ठिकाणी पादुकांचे पूजन करण्यात आले. पुढे शिवरथ यात्रा रानवी मार्गे अंजनवेल येथे गोपाळगड किल्ल्यावर आणण्यात आली. देवस्थानच्या वतीने समस्त शिवप्रेमींसाठी प्रसादाचं वाटप करण्यात आलं होतं. अंजनवेल गोपाळगड येथे स्थानिक ग्रामस्थांनी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. पादुका पूजन व ध्वजारोहण करून शिवजयंती उत्सवाची सांगता करण्यात आली. या शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी तालुक्यातील असंख्य शिवभक्त व गुहागर वासीय उपस्थित होते. महानकरी न्यूजसाठी विनोद चव्हाण गुहागर.